डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्ट संचलित डॉक्टर जे जे मगदुम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने संस्थापक चेअरमन स्वर्गीय डॉक्टर जे जे मगदुम यांच्या 92व्या जयंती निमित्त 31 डिसेंबर 2021 रोजी मोफत होमिओपॅथिक औषध उपचार आणि नाव नोंदणी व शिबिराचे ठिकाण डॉक्टर जे जे मगदुम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल कोल्हापूर सांगली रोड जयसिंगपूर। शिर्डीतील नागरिकांचा उपोषणास बसण्याचा इशारा, महावीर नगरमध्ये सांडपाणी प्रवाहित होत नसल्याने संतप्त। शिर्डी महावीर नगर येथे सांडपाणी प्रवाहित होत नसल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे। शिर्डी येथील वीज बोर्ड परिसरालगत असणाऱ्या महावीर नगर परिसरामध्ये असणाऱ्या नागरी वस्तीमध्ये सांडपाणी प्रवाहित होण्यासाठी गटारीच नसल्याने येथील सांडपाणी एका ठिकाणी साचून दुर्गंधी पसरली आहे। तर या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे रुग्ण आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाला या ठिकाणी सांडपाणी प्रवाहित होण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्यात आलेले नसून येथील उघड्यावर साचलेले सांडपाणी प्रवाहित होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। यावेळी येथील महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाने सांडपाणी प्रवाहित करण्याची व्यवस्था तात्काळ करावी, अन्यथा येणाऱ्या काही दिवसातच ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिला मुलांच्यासह उपोषण करणार असल्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। सांडपाण्याचं आमचं सगळं व्यवस्था करून द्या, आमचं मुलं बारकी आहेत आणि पाणी मोहरं गटारीचं काढून द्या म्हणून सांगायचं आमच्या गावातील लोकांशी। तक्रार दिला ग्रामपंचायतला, तक्रार दिली अर्ज आमच्याकडे आहे, आरोग्यवरून सुद्धा त्यांना पत्र पाठवलं आहे, परंतु ग्रामपंचायत जाऊन दुर्लक्ष करते, त्यांना वारंवार आम्ही तक्रार केल्यानंतर येऊन सांगते, उद्या करतो किंवा पायपा करून तिथे मार करून देतो। आमची एक याची पाणी वाहतूक करून आम्हाला लोकांची तुंबलेलं पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था करावी, कारण रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम वगैरे जागा शिल्लक आहे, त्या नालीमध्ये पाणी वाहतूक सोडावं असं आमची एक मागणी आहे, परंतु त्याकडे ग्रामपंचायत जाणून बघून दुर्लक्ष करते। पाणी आवड करून असं एकमेक भांडण व्हायला लागलं, त्याच्यावर तक्रार लागले तिथं, ते वाद विवाद मिटण्यासाठी आम्हाला पाणी वाहतूक करून दिलं। पेशंट वगैरे इथं लहान मुलाला पण रोज सर्दी ताप चालूच आहे, ते आरोग्य मिळणं सुद्धा आम्ही तक्रार केलेलं आहे त्यांचं, इथे पोहोचाय त्याच्यावर सुद्धा मी ते कळवलं त्यांना सुद्धा, याची दक्कल अजून काय ग्रामपंचायतीने घेणार, त्यांनी सुद्धा आरोग्य त्यांना ग्रामपंचायत कळवलेलं आहे, पण ग्रामस्थ गटार लवकर त्यांनी पाण्याचा निर्गत नाही केलं तर तुम्ही काय करणार, आम्ही समजा मार्ग अवलंब करणार, उपोषण बसणार, लहान मुलासकट आम्ही बायका पोरासकट जाऊन मुलाशी बरं नाही कुठे बसणार उपोषण, ग्रामपंचायत संबंधित व्यक्तीने प्रत देऊन आम्ही उपोषण बसणार, तर गट विकासाचा काही तहसील असेल किंवा आमदार खात्यात कोणी असू दे, त्याचा एक प्रत देऊन आम्ही उपोषणला ग्रामपंचायत बसणार, लहान मुलासकट आणि बायकासकट उपोषण काय कधी असं किती दिवसात बसणार उपोषणला, असं निर्णय जोपर्यंत संबंधित व्यक्ती निर्णय द्यायला पाहिजे तोपर्यंत पाण्याचा निर्णय होत बसणार तिथं मग कसं करायचं सांगा, नाही 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 किती दिवसात म्हणजे तुमचं त्यांनी काम नाही केलं म्हणजे 8 दिवसात 15 दिवसात 8 दिवसात बघणार, 8 ते 4 दिवसात आम्हाला आजच्याच पाणी काढून द्यायला पाहिजे, थोडा आम्हाला त्यांनी वाहतूक पाणी करून दिलं असं आम्ही त्याच्या आता तात्पुर सांगतो, त्यावेळेला मंजूर होईल किंवा फंड होईल त्यावेळी त्यांनी गटर बांधून घेऊ देत, परंतु आम्हाला सध्या वाहतूक पाणी करून द्यायला पाहिजे, नाही दिलं तर आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंब करणार आहे, 8 दिवसांमध्ये त्याचा आम्ही कळू परत संबंधित व्यक्तीला। महानकर न्यूज साठी शिर्डीहून इजाज खान पठाण।